चंद्रपूरच्या विहिरी मध्ये रस्ता आहे इथून. हा या जो गुप्पा जो आहे मांकालीचा तर ह्या सारा विहिरी मध्ये जाते चंद्रपूरच्या विहिरी मध्ये. चंद्रपूरच्या विहिरी मध्ये ते गुप्पा किती किलोमीटरचा रस्ता आहे नाही तेवढा माहित नाही. 9 किलोमीटर काहीतरी नाही हे तर नंतर रस्ते म्हणजे गद्य रूम आहे. अच्छा 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 ओके. आणि यातून पुन्हा वणी रंगास्वामी. हो का इथूनच का इथून तिनं जसं दर्शन झाले तर गेलती मी. ओके बरं काही सोडलं होतं का म्हणजे म्हणतात की बकरी सोडली. लोक म्हणतात लोक तर नाही ऐकत कसं मला नाही दाखवलं बकरीचं काहीच नाही दाखवलं फक्त मला सांगितलं काही दलदल आहे आणि तिकडे गेल्याच्या नंतर एक मोठं म्हणजे तलावासारखा नाही का अंदर आहे. नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत की ओर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आहोत भद्रावतीमध्ये. भद्रावतीमध्ये असणारं भद्रनागाचं मंदिर आणि या भद्रनागाच्या मंदिराजवळच माँ भवानी देवस्थान आहे ज्याचा इतिहास फार प्राचीन आहे. तर मंडळी भद्रावतीच्या भद्रनाग मंदिरासमोरच माता भवानी यांचं देखील मंदिर आहे आणि हे मंदिर जमिनीच्या खाली आहे. तेव्हा आपल्याला काही पायऱ्या उतरून जायचं असते आणि त्या ठिकाणी ज्या पुजारी असतात त्यांचे अनुभव आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तेव्हा मला या मंदिराबद्दलची जेव्हा माहिती कळाली तेव्हा उत्सुकतेने मी या ठिकाणी आलो आणि आता जी माहिती आपल्याला समोर येणार आहे ती येणार आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये. तेव्हा सविस्तर ऐकू त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचे काय अनुभव आहे हे सुद्धा जाणून घेऊया. 88 मध्ये लग्न झालं 25 तारीख. त्याच्यानंतर मला तिसरा दिवस माझ्या माईनं दर्शन दिलं. अच्छा तिसऱ्या दिवशी तर मग अशी जवळ बसायची पिवळं पितांबर घालून एवढं मोठं कुंकू लावून आणि जवळ ते भाषण करे मी असं पण मी तिच्यासंग बोलत नव्हती म्हणजे मला वाचन नव्हती तिच्यासंग बोलायची. तर मग मी घरच्या लोकांना सांगितलं का बा असं आहे तर एक बाई माझ्यासोबत बोलते कोण आहे कोणी म्हणतात नाही का साशी माशी असं नाही म्हणतात ना त्याच्यासाठी मी विचारलं नाही म्हणजे भवानी आपली भुयारात मी हे जागा पाहिली तर मी आहे चंद्रपूरची हे माझी सासूरवाडी हे मंदिर म्हणजे माझी सासूरवाडी. तर मग सांगितलं तर म्हणे आपली भवानी आहे म्हणे मग मी गावातल्या लोकांना सांगितलं गावातल्या लोकांना सांगितलं म्हणून भवानी आहे तर म्हणजे म्हणते का तू य मी येत आहो तू ये असं म्हणते म्हणलं तर म्हणते तुला म्हणते बोलवत आहे तर म्हणते तुमची भवानी आहे म्हणते ते काही असं म्हणते मी म्हणलं नाही ते नाही माहीत पण मला म्हणत आहे काही आहे म्हणून. मग आमच्या घरापाशी एका मुलाला पाणी पाजत होतं मी म्हणलं अशी कशी धरती माय तू म्हणलं धरतू नाही म्हणलं तुला मी म्हणलं असं कसं बा म्हणलं तुम्ही म्हणता म्हणलं का आहे भवानी म्हणून पण म्हणलं तर माहीत नाही पण म्हणलं चांगली येऊन पितांबर नेसून सरांनी ते म्हणले सांगून बोलते म्हणलं काही आहे बा आणि त्या मुलाला असं पाणी माझं तर धरती अशी आहे माय ना तू अशी कशी लपली आहे बा म्हणलं मग म्हणते तू येणं म्हणते मी हा येतो म्हणते येणं म्हणते जे तिची जागा जी आहे आत्ता बैठकची तर स्वप्नात मग बलवे स्वप्नात एवढी जागा खोदायला लावे अशी अशी आता करू पूर्ण अशी जागा खोदली का तेवढी मूर्ती हो कावं मग दिसलं का तेवढ्यात गायब होय मग म्हणजे जाग येऊन जाईल म्हणजे गायब म्हणजे मला जाग ये मग असं करता करता मग ज्यानं पाठ पाहिली त्यानं मला चांगली सिरियस केली तर मी 5 वर्ष दवाखान्यात आली मला प्रेमचंद्रच्या तिने 1 रुपया नाही घेतला 5 वर्ष पण तिच्या दवाखान्यात आली तिच्या दवाखान्यात दोघी जणी ये एक जण गुळपुटाने दे एक जण दही दे दही साखर दे त्या मग गुंडावारणी बेडजवारच्या म्हणून नाही का कोणासंग बोलते तू तू का खाऊन राहिली ते विचारायच्या मला मी म्हटलं 2 बाया आहे ना माझ्यापाशी उभ्या म्हणलं ना मी आम्हाला नाही दिसन तू कशी म्हणते मी नाही दिसते म्हणून अगं आहे म्हणलं ह्या बोलत आहे मी यासोबत म्हणलं का मला ये म्हणते पहाडाच्या खाली मी आहो माझ्या समोर नद होती भद्रशेषापाशी कोणी जात नव्हतं भद्रशेष पाण्यात होता आणि तो भद्रशेषानं मला विनंती मागितली तर माझी नद खुणाड्याला बसवली असं म्हणून सांगते बा म्हणलं तर मग ते डॉक्टरीने म्हणे बी म्हणे असं काय तुला म्हणे तुला म्हणे काही दिसत असं ते मी त्यांनाही सांगायचं मी सगळ्याला सांगू सांगू चुकून गेली मग मी खूपच सिरियस झाली मग हे माय म्हणे तुला येणं आहे का नाही 5 वर्ष आता पूर्ण झाले तुला येणं आहे का तुला सदैव दवाखान्यात राहणार तर मी म्हणलं पाय मी नाही शिकून नाही मला तांत्रिक समज नाही मंत्रिक समज नाही कानून समजत मी का कुर्त्यापाशी येऊन म्हणलं जगात भद्रावतीत लई लोक आहे नाही म्हणे तुझ्याशिवाय मला कोणी घात लावणार नाही म्हणे तुझ्याशिवाय मला हात कोणी लावू शकणार नाही म्हणे नाही तर म्हणजे मी भयानक करून टाकेन मी म्हटलं ठीक आहे तिनं कबूल केलं मला
मले दोन जीवनदान मिळाले, माझ्या भासऱ्याचा मुलगा वाचला, डीपीचा एक मुलगा वाचला, त्यामुळे हे मायेचं मंदिर खोलण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग हे खोदाई झाली. इथल्या लोकायले मागू मागू येतले, म्हणजे मोठे मोठे लोक त्यांना मागून काहीच म्हणे येतं. आगम गोदीत कुठं हे राहते का म्हणते. तर येतच आहे हा निव्वळ बेशरमचे झाडं होते, नवशी जागा नाही दिशे का मंदिर कुठं आहे म्हणून. तेव्हा नाही का येतच झुलेवाले पोर होते, ते एवढीशी म्हणजे आमच्या घरच्या एवढीशी खुली म्हणजे आपले घुस घुस कशी आपण डुकर घेतो घुसतो नाही का घुसत पोटावर झोपू झोपू ती मूर्ती काढली, तर अर्धी काढली. का म्हणजे झा जेव्हा इंग्रजाच्या राजामध्ये म्हणे फाशीचा फंदा लावला म्हणे, आज नारीमध्ये तू फाशीचा फंदा लावत आहे का म्हणे. तू येतच आहे मायापाशी म्हणे, जशी आली तेवढी बिमारी येतून तिला हात लावल्याबरोबर माया आणलेले शक्ती आली. तर मग हे पूर्ण काढलं, हे काढल्याच्या नंतर तिनं चांगलं तसंच करायला लागलं. कोणचंच आपल्या मनानं खोदाई करू शकत नाही मी. तिनं चांगलं ते हे काढलं, हे काढल्याच्या नंतर मग येथले लोक पोरं बारावी हे ते म्हणे नापास होतो, आम्ही तर म्हणे मदत करतो म्हणून. खरं म्हणून जुलेवाल्यानं केले मेले बिचारे पोरं, पण त्यानं मला मदत केली. आणि मग जो यात्री पाहिले येते त्यानं मदत केली, पण येथल्या लोकांनी केली त्यानं खाऊन नष्ट होऊन गेले आपल्यानं. पण नाही का जेव्हा हे काढल्याच्यानंतर मग लोकांनं रिपोर्ट दिली की इले हांडा सापडला बाबा. पोलीस आलते, माझ्या सासऱ्याले माझ्या घरवाल्याले आणि एक एक ठेवला होता झाडू मारायले, त्याला तिघाले नेलं पोलीस स्टेशनले. पाटील सर होते आपल्या पोलीस स्टेशनले भद्रावतीच्या, आणि इथंच मी बसून होती. माय म्हणते तू चाल म्हणते, मी म्हणलं कुणाला चाल म्हणत आहे म्हणलं. पोलीस स्टेशनमध्ये मी तुझ्या म्हणण्यांना ये तुमच्या म्हणण्यांना येत म्हणलं. मला जर माय म्हणत मी खुद येतो साहेब म्हणलं. त्याला हो म्हणलं, यायले गाडीत बसवलं घेऊन गेले ते साहेब. त्याच्या गा ते तिथं उतरले ते आपल्या त्याच्यात जाते, तर त्या खुर्चीवर मी बसून दिसली. म्हणजे हे माय ह्या रूपात दिसली, तर त्यांना बसून दिसली. तर ते त्यांना यायले आणून सोडले येतं मंदिरात आणि पाय पकडले. नाही मा म्हणे मी चुकलो म्हणे. मग त्यानं 2 वर्षाच्या बाद मला सांगलं का येथल्या लोकांचे नावं गावं का यायनं मला अशी कंप्लेंट दिली होती म्हणून. मग मला शेगाले न्यायला खूप काही तयार होते, पण मी त्या दरोग्याच्या घरी गेली नाही अजून फक्त. हा ते तेव्हा त्याच्यात मग त्याच्यानंतर मग ते झालं. मग 96 येतं तर माहीत तुम्हाला तर माहीतच आहे आता मोठ्या माणसाची कारवाई कशी राहते. तर येतं 7 वर्ष त्यानं गाजवलं मला पुणा नाशिक दिल्ली बहुत पाहिजे सांगे येथल्या लोकांना. मी म्हणलं मला पुणा नाही जा लागत दिल्ली नाही जा लागत, जेव्हा तिच्या शरीरात मी आहो तिचं शरीर माझ्यात आहोत, आज ना उद्या तर येणार आहे मला म्हणलं. मी म्हणलं खूप चाली जातो, तर ते ना लावून पडलं का बा इले मी ना आम्ही काढली बा म्हणून असं म्हणून जागीर केलं. मग काही दिसानं हे बाई अशी मागते तशी म्हणते, बदनाम लई केलं मला. पोलीस लई आणले, हात कड लावायला काही लावायला बहुत काही केलं, पण त्याच्या ह्याच्यात कान माय म्हणजे नाही सापडू दिलं. तर मग त्याच्यानंतर झाल्याच्यानंतर 7 वर्षाच्या बाद मी नागपूरच्या कोर्टातून आले. केस गेली, केस झाल्याच्यानंतर माय म्हणाली का तू जेतपत तर हे नाही होत, त्याचे कमिटी चढत नाही तर रजिस्ट्रेशन कोणाचं सोनं होऊ देणार नाही. म्हणजे हे बंद आहे मंदिर 2500 पूर्वी 2500 वर्षापूर्वी बंद आहे. हा 2500 पूर्वी बंद आहे म्हणून सांगलं. 2500 पूर्वीची कहाणी तू कर म्हणून मला तिनं सांगितलं. म्हणे त्या वक्ती तिनं सांगितलं जेव्हा खोदाई केली ना त्यावेळे तिनं हे बी सांगितलं. चंद्रपूरच्या विहिरीमध्ये रस्ता आहे माहिती, इथून हा या जो गुफा जो आहे मांकालीचा ह्या सारा विहिरीमध्ये जाते. चंद्रपूरच्या विहिरीमध्ये, चंद्रपूरच्या विहिरीमध्ये किती किलोमीटरचा रस्ता आहे नाही तेवढा माहित नाही. 9 किलोमीटर काहीतरी नाही हे तर न तरी रस्ते म्हणजे घट्या रूम आहे. अच्छा 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 ओके. आणि यातून पुन्हा वणी रंगास्वामी हो का इथूनच का इथून तिनं जसं दर्शन झालं तिथं गेलती मी. ओके बरं काही सोडलं होतं का म्हणजे म्हणतात की बकरी सोडली. लोक म्हणतात, लोक तर नाही ऐकत कसं मला नाही दाखवलं बकरीचं काहीच नाही दाखवलं, फक्त मला सांगितलं काही दलदल आहे आणि तिकडे गेल्याच्या नंतर एक मोठं म्हणजे तलाव सारखा नाही का अंदर आहे ते हिरवकंच पाणी येऊन आहे ते पुष्कळ काय लंबलं काय तिकडे. पण ते खोदाई रस्ता ह्या चंद्रपूरचा आहे आणि इथं रूम आहे बी खोले बी आहे ना देवस्थान आहे पूर्ण. कुठून रूम आहे म्हटलं अंदर गेल्याच्या नंतर थोडं थोडं गेल्याच्या नंतर खोदाई केली तर पूर्ण काही आहे. त्याचं तर बहुत राजकारण आहे म्हणजे रोज लंबा रस्ता आहे त्याचा. माता आहे हे खोदलं नाही मी तर ते काढणार होती जेथे मूर्ती आहे ना आपली तेवढीच मूर्ती येत आहे. तर मंडळी ही होती सविस्तर माहिती या मंदिराची जी आपण इथल्या ताईंकडून ऐकली आहे. आणि जो चंद्रपूरला थेट रस्ता जातो तो रस्ता याच ठिकाणी सुरू होतो, याच ठिकाणी तो भुयारी मार्ग आहे असं आपण ऐकलं.
मात्र निश्चितपणे खात्री याची तेव्हाच होईल जेव्हा या ठिकाणी उत्खनन होईल, कारण की भुयारी मार्गांबद्दलच्या ज्या कथा आहेत त्या जनमानसामध्ये रूढ आहेत. मी पण लहानपणापासून या कथा ऐकत आलो आहो, तर मात्र याचा खरा इतिहास काय आहे ते मात्र उत्खननानंतरच आपल्याला कळू शकेल.